काही ना पायनं जाईले त्याचं शंभर बु आपामागेच्या अगदी झिपने झुळली तुमची आता बरीच घराच्या बाहेर निघाली झिप झडून राहिली हातपाय मुडले का तुमचे सालाना लवकर आणि त्या बुडून लवकर ना हो राण भाऊ लहान गाई त्याचं जा ना बोलून मात म्हटलं नाही ऐकत ते पुस्तकं ला तू शाळा भरून येते घरी म्हणून ते पूर्ण मिळून राहिलं घरा बाई त्या पुराईने बोलत तर बोलत मग आपलं एक बैलगाडत आण झुटून खालाय आण तुमचं झुटून तर बोलले तुम्हाला चल आणतो बोलून आमचीच गरज आहे का बैलगाडा जुथून काही जुतून पुरव हे पुरे शेतकरी झाले घेतात माणसाले मग वाजल्या जाऊ तू चलूनच जाऊ हो रामदे भाऊ चाला ना हो बा बस झाला ना त्या फकाल्या मारणं त्यामिनं तुमचं गाडी आणलं बाजूतून एक काम होल बघितलं तुमचं तुम्ही जाऊटे गप्पा मावर राहिले बा पोरान गाडी आणलं बाजू अरे बाबू आणलं नाही ते सोबती कुठे गेले आणलेत का ते मला काय माहित नाही तुम्ही गेले त्या घरी म्हणत म्हणा येतो म्हणून ते बाबा तुम्ही त्यायचं मी जाऊ का गाडी घेऊन पुढे चालता काय तुम्ही की मागून येता नाही तू त्या गाड्या घेऊन चारा घे राखजो आपल्या बैलाईले मी आलोच त्या पोरेला घेऊन त्याच्या माबरोबर जाय बरं त्या काल्याला आणजा फक्त गुळ घालू बरं बरं आणतो आणतो बा तुझे तर काही बा पटावर काम आहे बा झाली बा तुझे कांदा काढायचं काम <laughs> अरे बा काढून घेतला की मग हजे माणूस लग्न सराई चालू आहे लग्न जा लागते बाबा या महिन्याची जी लग्नात तिथं लय दाटात गड्या मुली जायला लागते ना माई मावस आल्याच बघून आहे मा कांदा राहायला लिहा कांदा काढायचा तू असा लागे हे बंद पोरं पाठवून दे बरं मावारात अरे बाबा रे माच तर काय खरं नाही तू ह्या कुठून पाठू पोरे काय खरे ते पाहिजे आता येत चाललं गाड घेऊन एक चाललं मागून एक चाललं दुपारी काय खरं आहे त्या पोरे जरी कसं काम करून घ्या लागते भेटत नाही तर तरी तू आपला जुगाड लावतो काही ना काही चाल मग घे मी जाय तू वावरात येथे बाहेर लागलं काय गाडा घेऊन तिथं जायला आहे बा गाडा आणायला अजून येऊन नाही राहिला नाही झामला आले का जायला लक लागलं काय बी त्या काय सारखाच आहे कोणा चालला रे कामाले कांदे भाऊ द्या चाललो बा कांदे खणणात वाटते काका कांदेच खणणात कुठे जात बी त्या नाम्याचे पैसे देत नाही पैसे देत नाही लेका चल आपल्या नगदीम चकदम पैसा बाऱ्यात पैसे देत तुले अरे बा, चालण तुले एकदम पैसा देतो ना बार्यात पैसा घे बऱ्यात तो दीडशे देत एक दे मी एकशे साठ देत तुले काय पाहून राहिला तू तर आपल्या हाय हो बा काय दहा रुपया झाली इज्जत काढून मी गावात इज्जत मला नाही सांगते राजा हे काम कोणी मागं येत नाही पुढं येत नाही एकदा सांगून दिले काम करून घेतो मी का दहा रुपयात मग इमानदारी एक उगाय तुम्ही काही सांगता राजे हो असे तो उके राहिले बी तुम्ही मजूरच राहायचा ना लोक मालक कधी बनसनच नाही तेवढी इमानदारी घेऊन कुठे ठेवशील हो बा मा इमानदारी माझ मा कधी कोणाजवळ गेलं तर काम होते तुम्ही मला काही ते सांगू नका मला जाऊ द्या किती किने हा लोक लोक काय माहित येणार म्हणावा हे झेंडू आम लागले ना माग तुले किती पाहिजे ते सांग तोंड बोलल्या पैसे दे तुम्ही तुले नाही म्हटलं ना हो राजा राहून राहिले मगापासून आता सर्व काही पैसे असतात का राजे हो काही माणूस की नावाची चीज आहे की नाही त्या माणसाला मी तोंड मारेला जबान दिली मी येतो म्हणून वावरात तुमच्या कामाले मला सांगू दे या नाव खोवा दहा तिकडे घरी केलात आजकालचे पुरे कशात मग मित्र चालत्या गाळ्याची जी घालणार लोक असं करत नका दादू तुम्ही बी झाले जबान दिली त्याचं काम पूर्ण करून देत जा आणि तुम्ही आपला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू का नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चला मग बघा व्हिडिओ बाबा अजून येतं झाकट पडल्या चालला लवकर पहिले झेंडू लागून राहिले आहे <laughs> बाबा तुझ्या मागे झेंडू लागून राहिला तर मागे नाही लागून राहिल्या का म्हणून मला टाइम झाला दोन तीन झेंडू लागला मा चाल बा मा चाल मा चाल नामधा जाऊ नको तो पैसे देत नाही ढमूक देत नाही टमूक देत नाही सांगतात लोक मागे तसंच होत चला लवकर चाल बा बसतो गाड्या वावरात जाऊ न मग आणू आपण झाडून तुला दिसेला कुठे ते सांग मग येतो

वाटतं वाटतो बाट बा तो अच्छा अच्छा तुरे देते नामदेव भाऊ कुठले काढले बाबा तुरी दिलीस त्यानं ना। येतच नाही तो पाहिजू पुढे घालून आणला तीन काही येत नाही तो समजत नाही बाबा नामदेव भाऊले काय समजेन तो नामदेव भाऊ तो खिचगली कस कस आहे लोक यायला पाहिजे भाऊ भाऊन यायला पाहिजे तो नाही येत तर कसं काय करावं लागते कामाचं नियोजन तर करता येईल नामदे आलं पाहिजे झटकुनी मग टेन्शन नाही राहत आले की मस्त होऊन जाते सांगतात पद्धशीर आपल्याला समजून मग पद्धशीर काम करते माणूस आले रे बा नामदे भाऊ आले आणला गेले पुढे घालून पाहिजे मागे का नामदे भाऊ सोडतच नाहीत रे एकदा पिच्छा पकडला की बाबा तुका नामदे भाऊ लय समजला का हा शेर आहे नामदेभाऊ सव्वा शेरात बा बंद गाव नामदे ता भाऊ तर हा किस गेली मग कस रे बाबा जाऊ दे अरे तुम्ही काही सुरुवात गिरवात केली की काची

लकलाक्या आणि चेत्या मस्त काम करतात पोर ते फक्त ते उंदरच आहे ऐकत थोडस म्हणा हळूहळू पण आड़। त्याचं काही खरं नाही त्या उंदरा भाऊ तिकडे जाऊन काय चालू आहे तिकडे काय चालू आहे रे बाबा सांगतो तो काय पाहणं काय करून आला तिकडे तर कुठे तो तर जावा लवकर खरी नटी गरबड खा लागेन मार फक्त बाहेरगावच्या बाहेर होतल्या <laughs> का त्याच्या बाप्पाली सवय तेच होती या पोऱ्याला सवय ते लवकर जावं आहे घर या बालोच काय कामाला होता का हॅलो भाऊ टपला नाही राजा काही समजता का तुम्ही म्हणून तो शिट्ट्या किट्टा फुकून राहिला तू

करायला लागत नाही तर का नाही देता गळे हो काम करायला तुम्ही दुसऱ्याला परेशानी टाकता काय उरी काय गरज नाही त्यात माहीत दोन गळी जातोच अरे का थांबतो का मी चाललोच मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा बरं आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आणि आपला व्हिडिओ मित्रांना सुद्धा वाटवा चला मग बाय बाय